केंद्रीय अर्थसंकल्प आज सादर झालेला आहे बऱ्याच काही घोषणा झालेल्या आहेत प्रतिक्रिया पण येत आहेत पण आत्ता माझ्यासोबत शिवसेना आणि भाजपचे खासदार आहेत भाजपचे अनिल बोंडे आणि शिवसेनेचे विनायक राऊत आहेत आपण जाणून घेऊयात की त्यांचं नेमकं काय म्हणणं हे दोघेही आमने आहेत विनायक राऊत म्हणजे विरोधक असल्यामुळे तुमच्यापासून आपण सुरुवात करूयात काय प्रतिक्रिया आहे आणि नेहमीच्या ज्या प्रतिक्रिया असतात था ठरलेल्या त्याच्यापेक्षा वेगळी द्यायची झाली तर काय प्रतिक्रिया दे? एकच देन की हा या वर्षीचा अर्थ अर्थसंकल्प अर्थसंकल्प नसून वेगवेगळ्या शब्दांचा उपयोग करून सादर केलेला शब्दसंकल्प आहे मग त्या शब्दसंकल्पामध्ये गोवर्धन स्कीम आणली मिष्टी आणली नंतर आजादी का अमृत महोत्सव महिला सन्मान योजना आणली देखो आपणा देश हे वेगळे शब्द आणले त्यानंतर मिशन कर्मयोगी हे नवीन शब्द आणले त्यामुळे अनेक शब्दांचा वापर करून तयार केलेला हा शब्दसंकल्प आहे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या आणि देशवासियांच्या तोंडाला पानं फुसणार आहे संकल्प खरं म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये अमृत कालामध्ये भविष्याचा वेध घेणारा हा अर्थसंकल्प आहे दुर्दैव असं आहे की शिवसेनेला अगोदर श्री शब्द चांगला वाटायचा छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे की श्रींचं राज्य आलं पाहिजे पण आता श अर्थसंकल्पामध्ये श्री अन्न वाच म्हटलं तरी त्यांच्या अंगावर काटे यायला लागतात आहे कर्मयोगी म्हटलं तरी शिवसेनेला चांगलं वाटत नाही पोट दुखायला लागते कदाचित तो काँग्रेसचा राष्ट्रवादीचा असलेला त्यांच्या जवळीकीचा परिणाम त्यांच्यावर चांगला जाणवायला लागला आहे परंतु या अर्थसंकल्पामध्ये अगोदरच्या अर्थसंकल्पात थोडी बहुत सबसिडी दिली की लोकांना खुश करायची त्या अनुदानाच्या पुढे जाऊन प्रत्येकाला सक्षम कसं बनवता येईल हे सांगणारा हा अर्थसंकल्प आहे एक साधं उदाहरण शेतीच्या संदर्भात वीस लाख कोटीचं क्रेडिट देणारा हा अर्थसंकल्प आहे फिशरीसाठी सहा हजार कोटी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमध्ये राखणारा अर्थसंकल्प आहे मध्यमवर्गीयांना स्वतःची बचत करण्यासाठी करामध्ये सवलत देणारा अर्थसंकल्प आहे आणि त्याच्यामुळं सात पिलर्स दिलेले आहे सप्तर्षी त्या सप्तर्शीच्या माध्यमातून देशाला आपल्या संस्कृतीला मार्गदर्शन झालं ह्या आर्थिक सप्तर्षीच्या माध्यमातून देशाला मजबूत बनवणारा अर्थसंकल्प सप्तर्षी आणि अमृतकाळचं बजेट असं वर्णन ते करतायत त्याच्यासोबत जे शब्द आहेत त्यांचं पण त्यांचं म्हणणं की श्री आणि या शब्दांची अलर्जी आहे नाही श्रीबद्दल त्यांना तो अर्थ कळणारच नाही कारण श्री श्री हा शब्द खऱ्या अर्थाने ह्या मुंबईसहित महाराष्ट्रा संपूर्ण देशामध्ये दे, हिंदू हृदय देशा सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील स्वर्गीय प्रमोद महाजन जे असतील स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी असतील यांनी रुदवलेलं आहे पण तुम्ही त्याला श्री अन्न करत असताना त्या अन्नामध्ये केवळ ज्वारी आली बाजरी आली म्हणजे श्री अन्न आलं असं नाही आहे त्या ज्वारी आणि बाजरी उत्पादकांचं दुःख आहे ना ते त्या श्री अन्नामध्ये शोधा आणि त्यांना बघा त्याच्यामध्ये त्यांचं दुःख निवारण करताय का तुम्ही आमचं डायबेटीज घालवण्यासाठी तुम्ही बाजरी खायला घालताय पण बाजरी उत्पादकांचं दुःख घाल निवारण करण्यासाठी त्यांना काय नेमकं तुम्ही हातभार घालताय आता विजेचे दर वाढतायत कृषी पंप मिळत नाही आहेत सात प्रायोरिटी सांगितल्यात अर्थमंत्र्यांनी सेव्हन प्रायोरिटी मध्ये दाखल करत असताना सेवन प्रायोरिटीचा उल्लेख करत असताना अर्थमंत्र्यांनी बी सी ओ बी सी वगैरे 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 असे शब्द आहेत असं त्याच्यात उल्लेख केला पण शंका एक आहे की त्या त्याच सेवन प्रायोरिटीमध्ये केवळ तुम्ही अल्पसंख्याक हा जो मोठा वर्ग आहे मग ते बौद्ध बौद्ध समाज असेल ख्रिश्चन समाज असेल मुस्लिम समाज असेल जैन समाज असेल यांना तुम्ही वगळला आहे का त्या त्याच्या पापा फायद्यापासून त्याचं स्पष्टीकरण त्याच्यात झालेलं नाही आहे अल्पसंख्याक हा उल्लेख नसल्याबद्दल नाराजी आहे शिवसेने शिवसेनेवर झालेला परिणाम आहे म्हणजे अगोदरच्या काळात शिवसेना प्रमुख बा मान्य बाळासाहेब ठाकरेंच्या काळात असे असा विचार करत नव्हते परंतु त्यांना सांगू इच्छितो की प्रधानमंत्री मोदीजींचा सबका साथ सबका विकास आहे कर म्हणजे ची ची ते लद्दाखची काळजी चिंता करतात जम्मू काश्मीरची चिंता करतात नॉर्थ ईस्टचीसुद्धा चिंता करतात की नॉर्थ ईस्टला जे आजपर्यंत रिप्रेझेंटेशन मिळत नव्हतं ते रिप्रेझेंटेशन आता मिळते प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये असं पाहिलं जात नाही की हा हिंदू आहे की हा बौद्ध आहे की हा अल्पसंख्याक आहे उलट अल्पसंख्यांकांचीही शिक्षण संस्था नवीन पॉलिसीमध्ये त्या डिजिटलाइज कशा केल्या जातील त्यांच्यामध्ये कशी सुधारणा केल्या जाईल ते कसे सक्षम केल्या जातील कुबड्यांवर जगण्यापेक्षा सक्षमतेने जगायला लावणारा अल्पसंख्याक असो किंवा वंचित समाज असो अनुसूचित जाती असो अनुसूचित जमाती असो त्या सर्वांसाठी त्यामध्ये इन्क्लुझिव्ह अर्थ शेवटचा प्रश्न घेतो निवडणुकीच्या आधी हे पूर्ण वेळ असं शेवटचं बजेट आहे तुम्हाला असं वाटतं की या बजेटच्या आधारे पुन्हा एकदा कमबॅक होऊ डॉक्टर बोंडे हे अंधभक्त आहेतच त्यामुळे त्या अर्थसंकल्पाचं समर्थन ते अगदी अगदी जबरदस्त शब्दरचना वापरून करतील परंतु त्यांना लदाने ते समर्थन करावं लागतं आहे आज शेतकऱ्यांचे ते प्रतिनिधी आहेत पण त्यामुळे शेतकऱ्यांनासुद्धा ज्या पद्धतीने याच अर्थसंकल्पात वाटण्याच्या अक्षता लावलेल्या आहेत ते त्यांच्या मनामध्ये आहेत पण ते सांगू शकत नाहीत हे त्यांचं दुर्दैव आहे आणि पण तरीसुद्धा ह्या अर्थसंकल्पातून निवडणुकीच्या पूर्वीचा अर्थसंकल्प असल्यामुळे काही मातूर घोषणा करून लोकांना संभ्रमित करायचा प्रयत्न ह्या अर्थसंकल्पातून झालेला आहे या पलीकडे दुसरं काही नाही निवडणुकीच्या आधीचं केवळ आश्वासनं दिले तसं म्हणणं तुम्हाला काय वाटतं की या बजेटच्या आधारे कमबॅक होऊ शकते निश्चितपणे कारण लोकांचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदींवर आहे ज्या बाजूचा देश पाकिस्तानमध्ये आज पिठासाठी मारामार आहे आज पेट्रोलसाठी मारामार आहे आज दुधासाठी मारामार आहे तर तेच प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदींच्या काळामध्ये देश आत्मनिर्भर झाला आहे तीनशे पस्तीस मे मिलियन मेट्रिक टन अन्नधान्य आपण निर्माण केलेलं आहे गहू आपण निर्यात करतो आहे आपण ग्रीन एनर्जीमध्ये समोर आलेलं आहे सोलर एनर्जीमध्ये समोर आलेलं आहे दुधामध्ये उच्चांकी आहे अंड्यामध्ये उच्चांकी आहे भाजी फळभाज्यामध्ये आपण आपलं उत्पन्न चांगलं आहे आणि त्यामुळं लोक लोकांना हे माहीत आहे की प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदींच्या काळामध्ये एकही बॉम्बस्फोट एकही बॉम्बस्फोट या चार वर्षात जे मुंबईमध्ये बॉम्बस्फोटाची लोकलमध्ये बसलं तरी भीती वाटायची एकही बॉम्बस्फोट होत नाही जीवाची शाश्वती आहे आणि देश सक्षमपणे नेतृत्व कर कर क केल्या जात आहे आणि हे विश्वमानत आहे आणि म्हणून लोकसमाधानी आहे म्हणून लोक विश्वास ठेवून पुन्हा मोठ्या ताकदीनं प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना प्रधानमंत्री करतील बजेटमध्ये पण ते सांगतात की बॉम्बस्फोट होत नाही एक त्यांचं बरोबर आहे बजेटमध्ये बॉम्बस्फोट करणे इतपत ताकदच राहिलेली नाही आहे आज दुर्दैव असं आहे की जगातला एक शक्तिमान नेता हिंदू नेते म्हणून आपण आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांकडे पाहतो जो हिंदू इतकी बाद करेगा वही देश में राज करेगा ही घोषणा काही वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाने केली होती आज दुर्दैवाने भाजपाच्या लोकांना भारतीय ज म्हणजे भाजपाचं नेतृत्व हिंदूंचं रक्षण करत असतानासुद्धा लव जिहादच्या सण विषयात किंवा हिंदू आक्रोश मोर्चा का मोर्चा काढावा लागतो याचा अर्थ असा आहे की हे आपलं नेतृत्व हिंदूंचं रक्षण करायला कम कमकोट ठरलं आहे का असा प्रश्न मागच्या आठवड्यामध्ये मुंबईतल्या भाजपाच्या लोकांनी प्र निर्माण केलेलं आहे मला एक शेवटची कमेंट करायची कारण लवजी आजचा विषय आला तो अमरावती पासूनच सगळा हा मुद्दा तापला महत्वाची गोष्ट की सर्व हिंदुत्ववादी संघटना त्यामध्ये भाजपमधलेही लोक होते की समाजाचे विचार बदलले पाहिजे पण दुर्दैव असं की त्या मोर्चामध्ये हिंदूंचा मोर्चा होता तेव्हा शिवसेना गायब होती शिवसेनेने हिंदुत्वापासून फारकत घेतली का एक नक्कीच मात्र की त्यांनी त्यांनी तो मोर्चा राज्यपाल भवनवर नाही नेला किंवा नरेंद्र मोदी साहेबांना निवेदन नाही दिलं तर ह्या मोर्चाला भाजप प्रणित मोर्चाला अखेर शिवसेना भवन मध्ये यावं लागलं आणि सांगावं लागलं की भविष्यातल्या हिंदूंचा रक्षण करता म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच आहेत बाळासाहेबच आहेत महाराष्ट्रात मोर्चे निघाले बजेट पासून सुरू केलेली होती पण ती शेवटी मोर्चापर्यंत येऊन थांबलेली आहे पण साहजिक आहे की अपेक्षा असेल की या सगळ्या माध्यमातून सामान्यांचे प्रश्न जे आहेत ते जास्तीत जास्त सोडवले जावेत पण आपण बघितलं की ही प्रतिक्रिया आहे शिवसेना आणि भाजप जेव्हा आमने सामने आले तेव्हा बजेट नंतरची कॅमेरामॅन रवीश पांडे सह प्रशांत कदम एबीपी माझा नवी दिल्ली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट